तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आज आपण इकडे सोप्या पद्धतीने सुंदरशी राखी बनवूयात त्यासाठी मी हे इथे मोती घेतले आहेत त्यानंतर हे गोल्डन बीड्स आहेत अशा प्रकारचे बिकॉन बीड्स आहेत क्रिस्टल्स आहेत हे ऑरेंज कलरचे हा इथे मी धागा घेतला आहे साठ सेंटीमीटरचा आणि त्याच्या दोन्ही एंडला मी सुई लावून घेतली आहे दोन सुया घेतल्या आहेत मी आणि याचा आता सेंटर काढूया आणि इथे आपल्याला हा एक उलन धागा कट करून लावायचा आहे बघा अशा प्रकारे धागा कट करून घेतलाय आणि तो या बघा असा हाफ करून घेऊयात आणि पुन्हा त्याचे हे जे दोन्ही हे बघा हा जो लूप आहे तो याच्यात असा घालायचा आहे आणि हे जे एंड्सचे धागे आहेत ते पुन्हा यातून असे ओढूया अशा प्रकारे ही इथे अशी गाठ बसेल हा असा धागा याला अटॅच होईल हे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला एक सेलो टेप अशा प्रकारे लावून तो हलणार नाही असं ठेवायचं आहे इथे आपल्याला दोन्ही सुयांमध्ये एक एक गोल्डन मणी लावायचा आहे असा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि आता आपल्याला डाव्या सुईमध्ये एक गोल्डन एक मोती आणि पुन्हा एक गोल्डन मणी असं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ही उजवी हातातली सुई हे बघा याच्यातून अशी सरळ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे बनेल अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला दोन्ही सुयांमध्ये हे ऑरेंज कलरचे बीड्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत दोन दोन हे बघा दोन्ही सुईंमध्ये दोन दोन बीड्स घातले आहेत अशा प्रकारे हे आपण इथे लावून घ्यायचे आहेत नंतर परत आपल्याला एक गोल्डन बीड एक पल आणि एक पुन्हा गोल्डन बीड असं लावायचं आहे आणि ही उजवी सुई हे बघा उजव्या हातातली सुई पुन्हा त्याच्यातनंच अशी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे असं बनेल हे अशा प्रकारे आपल्याला बनवत जायचं आहे पुन्हा मी इकडे दोन दोन ऑरेंज कलरचे क्रिस्टल बीड्स लावले आहेत आणि आता पुन्हा एक गोल्डन बीड एक मोती आणि पुन्हा एक गोल्डन बीड असं आपल्याला दोन्ही सुईमध्ये घालायचं आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला दोन्ही सुयांमध्ये ऑरेंज कलरचे क्रिस्टल्स लावायचे आहेत अशा प्रकारे आणि पुन्हा एक गोल्डन बीड एक मोती आणि एक पुन्हा गोल्डन बीड असं आपल्याला दोन्ही सुईमधून काढून घ्यायचं आहे हे बघा दुसरी सुई अशी आपल्याला यातनं पुन्हा बाहेर काढायची आहे सरळच अशा प्रकारे हे मी इथे तीन वेळा क्रिस्टल बीड्स आणि चार वेळा पल लावला आहे तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही लावू शकता आता आपण दोन्ही सुयांमध्ये एक एक गोल्डन बीड लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा आणि इथे आपल्याला अशी गाठ मारायची आहे दोन ते तीन वेळा पूर्ण टाईट अशी गाठ मारून घेऊयात हे अशा प्रकारे आणि आता आपल्याला ही सुई अशी पुन्हा पाठच्या बाजूला या गोल्डन मण्यातून काढायची आहे बघा हे अशा प्रकारे या पलमधून अशी ही काढून घेऊयात आणि इथे आपल्याला दोन वेळा गाठ मारायची आहे हे बघा अशा प्रकारे घट्ट गाठ मारून घ्यायची आहे दोन वेळा अशा प्रकारे आपल्याला गाठ मारून घ्यायची घट्ट आणि आता हे बघा असा या पुढच्या मण्यामधून काढायचा आहे एका क्रिस्टल बीडमधून हा काढूया अशा प्रकारे आणि ह्या बघा ह्या बाजूच्या पण अजून एका क्रिस्टलमधून काढायचा आहे आणि इथे आपण हा धागा कट करूया अशाच प्रकारे आपल्याला या दुसऱ्या दोऱ्याची पण धाग्याची पण गाठ मारून घ्यायची आहे आता आपण एक पुन्हा उलन धागा घ्यायचा आहे आणि हे बघा ह्या अशा प्रकारे सुईत लावायचा आहे आणि आता या शेवटचे जे दोन मोती आहेत गोल्डन बीड्स आहेत त्यातून असा हा धागा खेचून देऊयात सुने हे बघा अशी ना काढायची आहे अशा प्रकारे आता ही सुईचा धागा जो आहे तो कट करूया आणि आपण ह्या लूपमधून पुन्हा हे धागे आहेत ते काढायचे आहेत अशा प्रकारे हा धागा इथे लावून घ्यायचा आहे आणि अशी ही आपली सोप्या पद्धतीने सुंदरशी राखी बनली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर हा पॅटर्न थोडा लांब पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता सुंदर आणि सोपी अशी हँडमेड राखी कशी वाटते तुम्हाला डिझाईन मला नक्की कळवा